नमस्कार, न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडींचा सविस्तर आढावा आपण पुढील तासाभरात घेणार आहोत. मात्र सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कम्प्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. डबल इंजिनच्या सरकारला तिसरं इंजिनही जोडू. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर तिसरं इंजिन कुणाचं याची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू. शिंदेच्या शिवसेनेचा ठाकरेंना झटका. सामनामध्ये नावं छापलेले शिवसैनिक शिंदेसोबत मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत झाला प्रवेश. वंचित बहुजन आघाडी सोबतच्या युतीची घोषणा उद्या होणार. ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांची माहिती. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणं गरजेचं, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. राहुल गांधी भविष्यामध्ये पंतप्रधान होणार. ठाकरेंच्या पक्षाचे नेते संजय राऊतांना विश्वास. शिवसेनेची सोडून राऊतांना राहुल गांधींची चिंता. संजय राऊतांवर भाजपचा हल्ला बोल. पुण्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाला हजारोंची उपस्थिती. लव जिहाद धर्मांतराविरोधात निघाला मोर्चा. होय धर्मवीरच नावाचे फडकले बॅनर्स. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामधील गरुड मंडप धोकादायक. मंडपाचे खांब वाळवीनं पोखरले. मंडपाला आधार देण्याचं काम सुरू. कोल्हापूर गर्भलिंग चाचणी प्रकरणामध्ये आणखी दोघांना अटक. एजंट सर्जेराव पाटील आणि अमोल सुर्वेला अटक. प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 10 जणांना अटक. शाहरुखच्या पठाण चित्रपटावरून गुवाहाटीमध्ये गोंधळ. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर्स फाडले. किंग खान शाहरुखचा आसामचे मुख्यमंत्री बिस्वा सर्मा यांना फोन. मुंबईमधील कोस्टल रोडच्या कामाला वेग. अत्याधुनिक मोनोपाईल तंत्रज्ञानाचा कोस्टल रोड तयार करण्यासाठी होतोय वापर.